शिल्पकार उत्पल यांना देशोदेशीची शिल्प पाहण्यासाठी मुद्दाम पाठवण्यात आलं होतं. मिथिला नगरीतल्या धनुष्य मंदिराच्या प्रतिकृती महाराजांना पसंतही पडल्या आहेत. आता त्या धर्तीवर कीर्ती मंदिर बांधायचं तर त्यासाठी योग्य अशा भूमीची निवड करायला हवी. महर्षींच स्वागत असाव याव मुनिवर्याने असं नसतं व्हावं. राजा राजसिंहासनावर बसून राजाकडून पाद्य पूजा स्वीकारण्यासाठी मी इथं आलो नाही. पुत्र कामेष्ठी सफल झाली, वार्धक्यात तुला पुत्रलाभ झाला, तुझं कल्याण झालं. पण आसमंतातील दुःख मात्र तशीच खतखतत आहेत आणि तू कीर्ती मंदिर उभारण्याचं योजतोयस. मुनिवर्य, ते मायावी निशाचर हव्या त्या रूपानं येतात आणि माझ्या यज्ञाचा विध्वंस करतात. यज्ञविधीवर रक्तमांसाचा चिखल पडतो. त्या दुष्ट राक्षसांच्या पारिपत्यासाठी अयोध्येची सेना सदैव सज्ज आहे महर्षी. राजा मला तुझी सेना नको, किंबहुना तू स्वतः सुद्धा युद्धाला सिद्ध व्हावंस असं मला वाटत नाही. तर मग महर्षी. राजा तुझा हा ज्येष्ठ पुत्र माझ्या सांगाती दे, माझ्या यज्ञाचं रक्षण करायला हाच एक समर्थ आहे. तुझ्या डोळ्यात पाणी. अग्नीच्या प्रसादानं उत्पन्न झालेल्या या कुमारांची पराक्रम शलाका या डोळ्यातल्या पाण्यानं विझवून टाकायचा का तुझा विचार आहे? काय रे रामा. गुरुदेव, मी तर केवळ तातांच्या आज्ञेची वाट पाहतो आहे. रामा, मीही येणार तुझ्या बरोबर. राजन, श्रीरामा, मला क्षणिक मोह झाला होता पण तुझ्या शब्दाने आणि गुरुजनांच्या आज्ञेने मला सावरलं. तू अवश्य महर्षी विश्वामित्रांच्या समवेत जा आणि त्यांच्या यज्ञाचं संरक्षण कर. आज दिलीपादी रघुवंशीय पूर्वजांची पुण्याही तुझ्या पाठीशी आहे. वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यं दैवमान्यकं. कल्याण. कुमारानो, स्नानादी कर्म उरकून घ्या, मग मी तुम्हाला अग्नी पर्जन्य आदी अस्त्रांना आवाहन करणारे मंत्र सांगेन. रामा. आज्ञा गुरुदेव. मी सांगितलेल्या मंत्राने तू त्या त्या अस्त्रांना आवाहन कर, म्हणजे ती प्रगट होतील आणि तुझी सेवा करतील. आज्ञा. वायू. Thank you.
अग्नि। गुरुदेवांच्या कृपेने हा एक महान लाभ झाला। विद्या ही देण्याकरताच असते रामा, योग्य असे शिष्य लाभावे लागतात। आता वेळ गमावून चालायचं नाही, सिद्धाश्रमातील तत्वे आपली वाट पाहतात। याला मलत करुष अशी नाव आहे। हा असा वैरांका हे त्राटिका नामक एका महाभयंकर राक्षसीचं वन आहे। तिच्या अस्तित्वामुळेच या भागात वृक्षवल्ली जिवंत राहत नाही। चला पावला उचला, हा प्रदेश आपल्याला लवकर पार केला पाहिजे।